मी सध्या उभा आहे कांडलीतल्या भंसाली शाळेजवळ. तुम्हाला मा पाठीमागे दिसत असेल भल्ली काही गर्दी आहे. आज व्हॅक्सिनेशन आहे. व्हॅक्सिनेशनच्या ना कांडलीतल्या साऱ्या लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे की 300 व्हॅक्सिन या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर 300 व्हॅक्सिनच्या मानाने लोकांची गर्दी लय मोठी दिसत आहे. तर थोडीशी या ठिकाणची जी व्यवस्थापकीय प्रणाली आहे थोडीशी संशयास्पद आहे. एकच पोलीसवाला माणूस ठेवला, तो माणूस हन्नास आला लोक आवरू. दोन चार पोलीसवाले जर असतील लोक सरके राहिले असते. बाई माणसं मोठ्या प्रमाणात आहे. आपण अंदर जाऊ आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचं व्हॅक्सिनेशन तयारी आहे हे पाहू. हा सारा कार्यक्रम तुम्हाला फक्त गावरान 90 पाहिजे. मॅडम इंजेक्शन घेतलं म्हणजे लसीकरण झालं की थोडीशी ताकदी घेते, तर त्यासाठी कोणती लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे असं तुमचं लोकांना आव्हान राहील. लस घेतल्यानंतर सौम्या प्रकारचा ताप ही लक्षणं घेतल्या त्या 12 ते 24 तासांनी येतात. तर त्यासाठी मॅडम आहेत. मॅडम कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवली तुम्ही इथं? तर माझ्यासोबत ग्रामपंचायत कांडलीचे कर्तव्य दक्ष सदस्य राजकुमार आहेत. राजूभाऊ गावरान 90 तुमचं स्वागत आहे. तर मला सांगा तुम्ही या ठिकाणी तुम्ही लसीकरणासाठी कोणती कोणती व्यवस्था ठेवली आहे बा? ते ग्रामपंचायतच्या वतीने सगळी काही व्यवस्था केलेली आहे. पूर्ण कर्मचारी इथे कामाला लागलेले आहे आणि व्यवस्थितपणे इथे कोविडची लस दिली जात आहे. बरं, तुमचं नागरिकांचं कोणतं आव्हान आहे या माध्यमातून? नागरिकांना हेच आव्हान आहे की सगळ्यांनी आपापले नंबर लावून आपापली लस घेण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यांनी नंबर आपापले व्यवस्थित लावून गर्दी न करता सगळ्यांना मिळेल ही आमची इथं मेहनत चालू आहे की सगळ्यांना लस मिळाली पाहिजे. राजूभाऊ मला एक सांगा, या ठिकाणी तुम्ही किती लसाची व्यवस्था केली आहे? इथे हमानगावगळी PSC च्या माध्यमातून कांडली सर्कलमध्ये कांडली गावामध्ये 300 डोस इथे आहेत आणि लोकांनी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये आणि व आपल्याला मिळू नये असं काही गैरसमज करून घेऊ नये. सगळ्यांना इथे लस मिळेल आणि आम्ही ह्या प्रयत्न करतो की 8 दिवसांना अजून आपल्या इथे कॅम्प झाला पाहिजे. त्या माध्यमातून इथं कांडलीवासियांना सगळ्यांना लसचे प्राधान्य द्या. माझ्यासोबत कांडली ग्रामपंचायतचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे गंगाभाऊ आहे. गंगाभाऊ, लसीकरण केंद्रावर ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्ही कोणती व्यवस्था ठेवली आहे? ग्रामपंचायतच्या बद्दल पहिले तुम्ही सांगू शकतो. इतर ग्रामपंचायतबद्दल कधी विचार केला कांडलीचा त्याच्यात कोणी विषय घेतला तर कांडली ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायत नाही आहे. 20,000 ग्रामपंचायत तर व्हॅक्सिनेशन 2 ते 3 महिन्यानंतर आलेलं आहे. त्याच्या ती आम्ही 200 किंवा 300 रुपयाची व्यवस्था केली होती. पण 30,000 लोक 200 किंवा 300 व्हॅक्सिनेशनवर सांभाळणं शक्य नाही आहे. आम्ही प्रयत्नच करतो प्रत्येकमध्ये चांगलं करायचं. पण विषय असा होतो की मला एवढं मोठं गाव असतो ज्या काही समस्या आम्हाला जाते आहे तोही प्रश्न तुमच्या जनतेच्या माध्यमातून नक्की सुद्धा पाहिजे. कारण कसं होते आमच्या इथे दुर्घटना चुक आहे पण इथे येऊन सांभाळणं खूप कठीण आहे. आम्ही जी व्यवस्था जेवढ्या लोकांसाठी करायला पाहिजे होती तेवढी केलीच आहे. पण इथं डिमांड जास्त आहे व्हॅक्सिन 2-3 महिने तर व्हॅक्सिनेशन
हजार लोक डिमांड नहीं करता है, 30,000 लोकसंख्य गाँव इतने दोनों वैक्सीन मे का होते हैं तो मनु जे जी अपन इतना जो व्यवस्था के लिए होती ती व्यवस्था इतना ज्यादा प्रकार करा लगी होती उपयुक्त होती है चांगली होती है लोक मांगनी आ लसी की मांगनी जो अंतर है तो भाग कोई समझदार कांडलीचे एक सुजान नागरिक प्रथमेश टागरे प्रथमेश दादा गावरान 90 तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था चालू आहे सध्या? व्यवस्था ग्रामपंचायतीचं एकदम नियोजन शून्य कार्यक्रम आहे. इथं पेंडॉल वगैरे लावायला पाहिजे होतं, पाण्याची सोय लोक सकाळपासून 6 वाजतापासून आले आहे, त्यांनी जेवण करून आले आहे, नाश्ता करून आले आहे. काहीच म्हणजे लोकांच्या इथं म्हणजे लोकांना इथं माहिती नव्हतं, ज्यांना माहीत पडलं लाईन दिसल्या लोक आले. ग्रामपंचायततर्फे कोणाला येणे आरोग्याचंही आता बघू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईन लागल्या, म्हातारे लोक बाहेर बसलेले आहेत. म्हणजे एकदम आलेली 7 वाजतापासून घरचे कामधंदे राहिले म्हणजे अशी किरण तोपासून अजून काय काय म्हणणं काय? 7 वाजतापासून माझं म्हणणं एवढंच आहे की ग्रामपंचायतीने आयोजित केलेला त्यांचा कर्मचारी इथं असायला पाहिजे होते. एक लाईन आहे ना, ते एक लाईन लाईनी तुम्ही सांभाळायला पाहिजे होतं. एक लाईन जेव्हा दुसरी लाईन आहे, तिसरा माणूस माणसा माणूस का उभा राहणार मथारा असा घुसू शकते का जवळा सारखा अंधामध्ये? मग तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही वॅक्सिनेशन केलं इथं आयोजित केलं मान ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांनी इथं आयोजित करून देत आहे त्याच्यावर काहीच नाही. पण तुम्ही जे व्यवस्था जे लाईन आहे त्याचे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मागचे लोक समोर येऊन राहिले. शाळेत त्यांनी जी कोवॅक्सिनची दिली ते बरोबर नाही. याच्या अगोदर रामकृष्ण शाळेत गेला तिथे डोस पाहिजे होता. तिथं उभं राहायची व्यवस्था झाडाची सावली वगैरे आहे. इथं ब 7 वाजतापासून लोक 6 वाजतापासून उन्हा बघे आहेत. इथं काही व्यवस्था केली नाही पेंडॉल वगैरेची. बरेचसे म्हाताऱ्यांना चक्कर येऊन खाली त्यांनी जी बाहेर काही पाण्याची व्यवस्था मला की तुम्ही 6 वाजेपासून नंबर लावतो आम्ही. तुम्ही 7 वाजेपासून तुम्ही चालू करा म्हणजे जेणे की जास्त गर्दी होणार नाही लोकांची. तुम्ही 9 येत आहेत, कोणी कोणी 11 येत आहेत, तर कोणी 11 टायमिंग देत आहेत. जे लोक रात्री 3 वाजेपासून लाईनमध्ये उभे राहिले त्यांनी 11 यांची जर प्रोसेस चालू होईल तर तुम्ही सांगा या लोकांनी काय करायचं. आणि तुम्ही म्हणता वॅक्सिन घ्यायच्या आधी काही खायला पाहिजे. या लोकांनी जर रात्री 3 वाजता तिथे जर थांबले हे लोक खायला केव्हा जाणार आहे? मी फक्त पाणी प्यायला गेली, 6 वाजेपासून बाहेर उभी होती लाईनमध्ये. फक्त पाणी प्यायला बाहेर गेली तर बायांनी एवढा घोळ घातला की अक्षरशः भांडायला उठल्या बाया की तुम्ही मागून आल्या म्हणून. त्यांना म्हटलं मी मागून नाही आली बाई, कारण की मी सगळ्यांच्या समोर आलेली आहे. फर्स्ट टाईमला आली होती, सर्व कोणीच नव्हतं. कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवली आहे तुम्ही आधी? आपल्या कांडलीमध्ये तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसानंतर आपले वेटिंगवर असलेले सेकंड डोसचे आज 60 वर्षाच्या वरील 90% म्हणजे एकूण आपले टोटल 300 डोस आहेत कांडलीला दिलेले. त्याच्यापैकी 90% आपण 60 वर्षाच्या वरील लोकांना डोस देत आहे आणि उरलेले 10% लोक आपण 18 ते 45 वर्षावरील लोकांना देत आहे. तर सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी शांतता पाळावी आणि शांततेने आपल्याला सर्वांना सहकार्य करावे आणि तुमचं सर्वांचं इथे वॅक्सिनेशन. कांडलीच्या भन्साली शाळेत आहे वॅक्सिनेशन चालू आहे. वॅक्सिनेशनची संख्या 300 आहे आणि आता लोक 185 लोकांना डोस देऊन झाला आहे. 185 लोकांना डोस दिल्यानंतर फक्त 115 वॅक्सिनेशन आतमध्ये शिल्लक आहे. पण तुम्ही जर पाठीमागं पाहत असाल तर 150-200 लोक अजून उभे आहेत. म्हणजे काही जणांचं आजही या ठिकाणी नंबर लागणार नाही. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की बाबा पाणी प्यायची व्यवस्था नाही, वर काही एखादा मंडप बिंडप टाकला नाही, भल्ले वाके चालू आहेत. सकाळून 7 वाजतापासून 8 वाजतापासून लोक आले आहेत. तो लोकांना या ठिकाणी व्यवस्थेमध्ये थोडासा त्रास होत आहे. हा सारखा सारा आढावा तुम्हाला फक्त गावरान 90 पाहायला भेटला. गावरान 90 यूट्यूबवर जाऊन गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणून आज मी प्रवीण ताडे सोबत आकाश केरकर गावरान 90 साठी वॅक्सिनेशन केंद्र कांडली. ध्यास समाजसेवेचा, ध्यास रुग्णसेवेचा. शक्ती फाउंडेशन परतवाडा. औषधीच्या दाम दुप्पट दरामुळे कंटाळले? आरोही स्वस्त औषधी सेवा सरकार मान्य जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स शिवाजी मार्केट नरसिंह मंदिराजवळ आठवडी बाजार परतवाडा. वही काम सही दाम.